नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एम पी एस सीसाठी महत्त्वाचे पुस्तक जे की भूषण अहिरे सरांनी आपल्याला सांगितलेले परफेक्ट एम पी एस सी प्लॅनर, अर्थातच त्या पुस्तकाचं नाव आहे एम पी एस सी अभ्यास ते अधिकारी, जे की युनिक अकॅडमीचे आहे आणि मनोहर भोळे सरांनी ते लिहिलेले आहे. तर ते पुस्तकाची मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर हे जे पुस्तक आहे एम पी एस सी अभ्यास ते अधिकारी, लेखक मनोहर भोळे सर, युनिक अकॅडमी युनिक पब्लिकेशन्स आहे. तर ह्यामध्ये या पुस्तकामध्ये तुझेड एम पी एस सीची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने अभ्यास करावा, त्याचा सिलेबस काय, किंवा इंटरव्ह्यूसाठी कशा पद्धतीची तयारी करावी, किंवा कोणते कोणते टॉपिक्स आहेत, कोणती पुस्तकं वाचावीत, किंवा एम पी एस सीसाठी आपल्यामध्ये बदल कसा करावा, त्याचप्रमाणे काही काही अधिकाऱ्यांचे असे इंटरव्ह्यूज आहेत. त्यामुळे हे पुस्तक तर खूपच महत्त्वाचे आहे, जे की एम पी एस सीचे नवीन प्रकारे नवीन पद्धतीने नवीन स्टडी करतात, जे की नवीन विद्यार्थी आहेत स्टडी करणारे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. तर तुम्ही बघू शकता की हे पुस्तक आहे ते 250 रुपयाला आहे. मी हे पुस्तक फ्लिपकार्टवरून मागवलेले 200 रुपयाला. तर ह्या पुस्तकामध्ये स्टार्टिंगला अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुस्तकाचा उद्देश आहे की जे प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत विद्यार्थी, त्यांच्यासाठी एक पुस्तकरूपी सरांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करू शकता, किंवा ज्यांना पुण्याला जाणे शक्य नाही पण त्यांना घरी बसून अभ्यास करायचा आहे विना क्लासचा, त्यासाठी हे पुस्तक वाचलं तर 100% ते यशापर्यंत पोचू शकतात, हे याच पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने अनुक्रमणिक आहे. तर अनुक्रमणिकेमध्ये लेखकाची मनोगत, प्रस्तावना, संवाद, अभ्यासाचे नियोजन कशा पद्धतीचे असावे, ऑन ऑफचे महत्त्व, राज्यसेवा पूर्व मुख्य त्यांची व्यूहरचना कशा पद्धतीची आहे, किंवा असे प्रत्येक टॉपर आहेत युनिक अकॅडमीचे की ज्यांनी असं लेख लिहिलेले आहेत, किंवा आता राजेंद्र कचरे सरांनी लिहिलेलं आहे की अवांतर वाचनाचे महत्त्व, त्याचप्रमाणे सीसॅट विषयाची तयारी, असे प्रत्येक टॉपिकचे किंवा आपल्याला प्रत्येक प्रिलिमसाठी महत्त्वाचे आहे, जे की विज्ञान अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानव संसाधन असेल, विकास, त्याप्रमाणे सगळे असे दिलेले आहे सरांनी की कोणते कोणते टॉपिक्स आहेत आपल्याला, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्ट कशाप्रकारे अभ्यास करावे, कोणते रेफरन्स बुक वाचावे, कशा सब्जेक्टचं कशा ॲनालिसिस करावे जुन्या पेपरचे, ते सगळं दिलेले आहे. मुलाखतीचे चंद्र किंवा क्वेश्चन ब्रॅकेट, या क्वेश्चन ब्रॅकेटमध्ये जे आपल्याला साधे साधे प्रश्न पडतात, जे की पूर्वपरीक्षा किती मार्काची असते, मुख्य परीक्षा किती मार्काची असते, त्यानंतर आपले असेल ते वय किती लागतं, किंवा किती अटेम्प्ट देऊ शकतो आपण, तर या पद्धतीचे साधे साधे आपण प्रश्न या सरांनी लिहिलेले आहेत. तर त्यानंतर लेखकांचे मनोगत, त्यांची प्रस्तावना आहे, त्यानंतर लेखकांचा त्यानंतर एक संवाद आहे जो की त्यांनी लिहिलेला आहे की कशा पद्धतीनं अधिकारी होण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने स्वतःमध्ये बदल करणे गरजेचं आहे, किंवा तुमचा बदल किती महत्त्वशी ठरू शकतो की तुम्ही भावी अधिकारी असाल, होणार असाल, किंवा तुमच्यामध्ये कशा पद्धतीने बदल हवा आहे, बघू शकता हे देखील कशा पद्धतीने लिहिले आहे. त्यानंतर आपण हे काय काय असे टॉपरचे हे आहेत, किंवा टॉपरचे सांगितलेले उदाहरणं आहेत, किंवा आपण कशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट इग्नोर करून अभ्यासाला लक्ष केंद्रित करून अभ्यास करू शकतो, अभ्यास करायचा आहे ते यांनी सांगितले आहे. त्यानंतर अभ्यासाची योग्य दिशा, एम पी एस सी अभ्यासाची योग्य दिशा त्यांनी सांगितलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा, त्याची रिव्हिजन कशा पद्धतीने करायची, किंवा त्याच्या सराव चाचण्या तुम्ही कशा अटेंड करायच्या, त्यानंतर त्यांची बेसिक पुस्तकं कसे संपवायची, किंवा आपले असेल ते सीसॅट कशा पद्धतीने वाचायचे, वर्तमानपत्राचे वाचन कसे करायचे, त्यानंतर मॅगझिन वाचायचे का, जनरल जी एससाठी कसा अभ्यास करायचा, किंवा नको नको त्या नको नको त्या गोष्टी म्हणजे सोशल मीडियापासून किती लांब राहावे, किंवा आपले काय असेल ते कशा पद्धतीने आपण एखाद्या ॲडॅप्टेड वस्तूपासून दूर राहावे, ते यात सांगितलेलं आहे. संघर्ष कसा का संघर्षातील सातत्य कसं ठेवायचे, किंवा बदलते प्रश्नस्वरूप, परीक्षेसाठी प्रश्न बदलत आहेत आता दिवस, म्हणजे पॅटर्न परीक्षेचा बदललेला आहे, तर त्याप्रकारे कसा अभ्यास करावा, इतिहास, भूगोल किंवा GS1 GS2 असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑन ऑफचे महत्त्व, की ऑन ऑफचे महत्त्व म्हणजे सोशल मीडिया किंवा तुमचे एखाद्या ॲडॅप्टेड वस्तू त्यापासून तुम्ही कसे लांब राहू शकता, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, ताणतणावासाठी तुम्ही योगा करू शकता, YLTP हा कोर्स आहे, या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते करू शकता, किंवा अभ्यासाची पद्धत कशी करायची, पूर्ण या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीचा अभ्यास करायचा, कशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं, कशा पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व करायचे,
प्रत्येक विषयाच ॲनालिसिस करून सरांनी लिहिलेले आहे. मुलाखतीचे तंत्र बघू शकता तुम्ही. मुलाखतीने कशा पद्धतीने जावे, मुलाखतीचे महत्त्व काय आहे, किंवा कोणतं बघू शकता की काही टॉपर आहेत एम पी एस सी क्रॅक झालेले 2012 ते 2018 पर्यंतचे, तर त्यांचे काही इंटरव्ह्यू युनिक अकॅडमीचे आहेत हे विद्यार्थी, तर त्यांचे इंटरव्ह्यू त्यांनी इथं लेखी स्वरूपात लिहिलेले आहे की कशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारलेले होते. तर असे एक 12 ते 14 जणांचे एक इंटरव्ह्यू आहेत की कशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की क्वेश्चन बँकेत, जे की आपण अनुक्रमणिकेमध्ये बघितलेलं की कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, कशा पद्धतीने सरांना प्रश्न विचारले जातात, ते त्यांनी एकदमच लिहून टाकलेले आहे. मुलाखत मराठी देता येते का, किंवा पूर्वपरीक्षा किती मार्काची असते, त्यानंतर पूर्वपरीक्षेसाठी जाहिरात कधी येते, फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, पूर्वपरीक्षा फॉर्म कुठे मिळतो, किंवा अभ्यासक्रम काय, पूर्वपरीक्षा पास झालेले कसे कळते, असे साधे साधे आपल्याला जे प्रश्न पडतात की आपल्याला उत्तरं गरजेचे असतात, ते असे प्रश्न आहेत. मराठी इंग्रजी क्वालिफाय पेपर असतात का, किंवा पात्रता काय लागते, त्यानंतर मुख्य परीक्षा सर्व पेपर एकाच दिवशी असतात का, छंद कोणता असावा, छंद व आवडत फरक काय, मुलाखत किती मार्काचे असते, अशा पद्धतीने सगळे लिहिले आहे. मुलाखतीचे माध्यम कोणते, मॉक इंटरव्ह्यू गरजेचा आहे का, नोकरी करत असताना आपण परीक्षा देऊ शकतो किंवा नोट्स कशा काढाव्यात, रिव्हिजन कशा पद्धतीने करावी, इंग्लिश प्रॉब्लेम आहे तर कशा पद्धतीने ही सॉल्व करावी, एन सी आर टीची पुस्तक वाचावीत का, त्यानंतर साधे साधे आपले जे प्रश्न पडतात प्रत्येक वेळी मनात ते आहेत. मासिके कोणते वाचावे, स्टडी होतो का, सेल्फ स्टडी कशा करावा, किंवा जॉब करत असताना अभ्यास होईल का, घरी बसून अभ्यास होईल का, हे संपूर्ण सांगितलेले आहे त्यांनी. किंवा एम पी एस सीची वेबसाईट असेल आणि सरांचा ईमेल आहे, त्यानंतर ही बुक लिस्ट आहे एम पी एस सीची प्रिलिम आणि मेनची, तुम्ही बघू शकता प्रिलियमसाठी कोणकोणते महत्त्वाचे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एम पी एस सीच्या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. त्यानंतर पदे आहेत, कोणती कोणती पदे मिळतात, आणखीन ती महाराष्ट्रात कोणती नियुक्ती होते, किंवा त्याचं वेतन काय असेल ते आहे. आता उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, त्यानंतर उपनिबंधक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, असे संपूर्ण पदे आहेत. त्यानंतर कोणते कोणते अट आहे, कशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असणार, पूर्वपरीक्षेसाठी कशा पद्धतीचे पेपर असणार, किती वेळ असणार, त्यानंतर पेपर टू पेपर वन कोणत्या विषयाचा असणार, त्यानंतर इथं ते अभ्यासक्रम मेन्सचा दिलेला आहे, GS1 GS2 साठी काय वाचायचं, इतिहासासाठी कोणते वाचायचे, सगळ्या या सिलेबस पॅटर्न किंवा त्याचे विश्लेषण करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. तर ज्यांनी कोणी पुस्तक घ्यायचं असेल तर नक्की घ्या. मला स्टार्टिंग करायचं आता, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.